फलटणगार समस्यांच्या विळख्यात फलटणगाराने नुकतेच पंढरपूर यात्रेत लाखो रुपयांचा नफा कमवला असतानाच फलटणगाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे फलटणगारातून प्रवाशांना बाहेर पडताना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॉलेजीन विद्यार्थी विद्यार्थिनींना युनिफॉर्मची काळजी करावी लागत आहे. बसस्थानकामध्ये तळे आहे की तळ्यामध्ये बसस्थानक हा प्रश्न येथील प्रवासी व विद्यार्थ्यांना पडलेला आहे. फलटणची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असतानाच मात्र नवीन बसस्थानकाचे सुरू असलेले निकृष्ट बांधकाम खसखळगे जुन्याच इमारतीला केलेली डागडुजी यामुळे कोट्यवधीचा निधी गेला कुठे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. बसस्थानकावर असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असताना याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी अशी मागणी येथील विद्यार्थिनींनी आमच्या एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. प्रतिनिधी प्रियंका जाधव, एबीपी माझा, फलटण. त्याबद्दल काय सांगाल? त्या महिलेला त्रास होतो, त्या वस्तूच्या सोय नाही आहे, मुली तिथे जाऊ शकतात.